टीव्हीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महापरिनिर्वाण दिनी दीक्षाभूमीवर कुठलेही निर्बंध नाही. कोविडचे नियम पाळून अनुयायांना घेता येईल महामानवाचं दर्शन. नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पडणार भुर्दंड. परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्याला भरावा लागणार 5,000 रुपयाचा दंड. आणि कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश. यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी व शांतिवन चिचोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल. सध्या तरी प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे प्रतिबंध घोषित करण्यात आलेले नाही, मात्र नागरिकांना कोविड नियमांचं पालन करणे बंधनकारक राहील. महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुठलाही घोषित कार्यक्रम होणार नाही, मात्र महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिक येऊ शकतील. स्मारक समितीच्या वतीने कोविड नियमांचं पालन करून अभिवादन करण्यात येईल. तसेच नागरिकांसाठीही हे नियम बंधनकारक असतील. मुंबईतील चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंध लावण्यात आले आहेत, मात्र नागपूरच्या नागरिकांना असे कुठलेही प्रतिबंध लावण्यात आलेले नसून कोविडचे नियम पाळून ते आपल्या महामानवाचं अभिवादन करू शकतील. नागपुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असाल तर सावधान, कारण आता असे केल्यास तुमच्या खिशावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यासोबतच वाहनाचा परवानाही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यावर आता 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. आधी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जात होता, मात्र आता तो 200 रुपये करण्यात आलाय. गुरुवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास यापूर्वी सर्व वाहनांसाठी समान दंड आकारण्यात येत होता, मात्र आता प्रत्येक वाहनासाठी वेगळा दंड निश्चित करण्यात आला आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. मोटर वाहन कायदा वर्ष परिवहन विभागाने गुरुवारी दुपारी सर्व RTO अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये गुरुवारपासूनच सर्व अधिकाऱ्यांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हेल्मेट आणि POC नसल्यास 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येणार आहे. यापूर्वी हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात होता, त्यामुळे अनेक वाहनचालक दंड भरून निघून जात होते. आता दंडात वाढ करण्यात आली नसून असे केल्यास वाहनाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर POC नसतानाही परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. 2019 बदल करून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. दंडाची रक्कम वाढल्याने काही लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. आता कोणतीही चर्चा न करता काही दंडांमध्ये कडक तरतूद तर काहींमध्ये वाढ करण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2021 याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही RTOला देण्यात आले आहेत. यामुळे मनमानी पद्धतीने चालणाऱ्या वाहनांना आळा बसेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासन खळबळून जागा झाला आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल मेयो व एम्स येथील ऑक्सिजन प्लांटचं निरीक्षण केलं व ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती घेतली. विभागीय आयुक्तांनी सर्व ऑक्सिजन प्रकल्प 10 दिवसांच्या आत सुरू करण्याचे आदेश दिले. कोविडचा नायनाट करण्यासाठी मेयो मेडिकल इथे अनुक्रमे 2-2 व एम्समध्ये 4 PSA प्लांट सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेसह इतर योजनांद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी R विमला यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही तीनही मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली, तसेच अपूर्ण कामे येत्या 10 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले. मेयोमध्ये ऑक्सिजनचे 2 PSA प्लांट लावण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक विद्युत रोहित्र व शेड बनविण्याचं काम सुरू आहे. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. ऑक्सिजन निर्मितीसंबंधात वैद्यकीय विभागाद्वारे ठरविण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक आठवड्यात ऑक्सिजन प्लांटचे ऑडिट करणे अनिवार्य आहे. मेयोसाठी अल्ट्रासॉनिक कॅमेरा खरेदीच्या प्रस्तावासाठीही आदेश देण्यात आले. मेडिकलमध्ये 2 ऑक्सिजन प्लांट लावण्यात आले आहे. तिथे विद्युत व्यवस्थेचे कार्य 10 दिवसांच्या आत करण्यास सांगितले.
ऑक्सिजन प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला 17 डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. सार्वजनिक निर्माण कार्य विभागाला व विद्युत विभागाला वीज जोडण्याचं कार्य पूर्ण करण्याचे व प्लांटच्या देखरेखीसाठी बायोमेडिकल अभियंत्याची मदत घेण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या दहशतीनंतर प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस प्रवासासाठी अनिवार्य केले आहेत. प्रशासनाची अत्यावश्यकता आणि वाढता प्रभाव पाहता लोक आता लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावत आहेत. ज्या केंद्रांवर लस घेण्यासाठी मोजकेच लोक येत होते, आता त्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांना मोकळा वेळ मिळत नाहीये. तिसऱ्या लाटेच्या आशंकेने अधिकाधिक लोकांचे व्हॅक्सिनेशन व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या हर घर दस्तक मोहिमेने महिन्याभरातच रेकॉर्ड बनवला. मोहीम सुरू केल्यापासून नोव्हेंबरमध्ये एकूण 4,96,284 डोस देण्यात आले. लसीबाबत लोकांमध्ये पहिलेच विविध अफवा पसरल्या होत्या. भीतींमुळे लोक लस घेण्यास टाळाटाळ करत होते. 19,73,000 लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असतानाही महिनाभरापूर्वी केवळ 17 लाख लोकांना लसीकरण झाले होते. यानंतर हर घर दस्तक मोहीम सुरू झाली. दुसरीकडे ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या आगमनाने अचानक घबराट निर्माण झाली, ज्यामुळे मोहिमेला वेग आला. नोव्हेंबरमध्ये या मोहिमेअंतर्गत 2,52,850 जणांना पहिला डोस देण्यात आला, तर 2,43,434 लोकांना दोन्ही डोस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मॉल्समध्ये जाणे, प्रवास आणि कार्यक्रमांसाठी दोन्ही डोसची आवश्यकता असल्याने त्यालाही वेग आला आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत कोंढाळी नागपूर रस्त्यावर अमरावतीहून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने ऍक्टिवाला मागून धडक दिली. या घटनेत ऍक्टिवा चालक व मागे बसलेली व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी नागपूरला नेत असताना ऍक्टिवा स्वाराचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी येथून 15 किलोमीटर दूर कोंढाळी नागपूर मार्गावर ऍक्टिवा गाडीवर अरविंद मिश्रा व दीपक घोरपडे हे बाजारगाव जवळील अंबिका फार्म हाऊसचे काम आटोपून नागपूरकडे निघाले होते. ही ऍक्टिवा कोंढाळी नागपूर लेनकडे वळली असता अमरावतीहून नागपूरकडे जाणाऱ्या हरिओम ट्रॅव्हल्सच्या अमरावती नागपूर बसने ऍक्टिवाला धडक दिली. या अपघातात ऍक्टिवा चालक अरविंद मिश्रा आणि दीपक घोरपडे हे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अरविंद आणि दीपक यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान दीपक घोरपडे याचा मृत्यू झाला. ऍक्टिवा चालक अरविंद मिश्रा याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी बस चालक सुनील अमृतराव काकडे, अमरावती रहिवासी, याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिनाभराहून अधिक काळ संप सुरू आहे. यामुळे एकीकडे एसटीला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान गुरुवारी आणखी 12 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे नागपूर विभागातील 432 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. नागपूर विभागात आतापर्यंत एकूण 432 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या मते ही नित्याची प्रक्रिया आहे. संप संपल्याने निलंबनही मागे घेण्यात येणार आहे, त्यामुळेच कर्मचारी निलंबनाची कारवाई गांभीर्याने घेत नाहीत. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा काळ संप सुरू असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत, सरकारही कठोर पावले उचलत नाही. सरकार किंवा कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांची पर्वा नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीचा संपूर्ण हंगाम संपला असून लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. कधी एसटीला शाप तर कधी सरकारला शिव्या शाप, सरकार ठोस पावले का उचलत नाही असे लोकांचे म्हणणे आहे.
कर्मचारी त्यांचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार नसतील तेव्हा मध्यमार्ग काढावा, जेणेकरून लोकांचा प्रश्न सुटू शकेल. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा धोक्याची घंटी वाजवली असून 22 दिवसांनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आतापर्यंत 10 खाली असलेला आकडा गुरुवारी 13 पोहोचला. जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संक्रमितांची संख्या रोडावली होती, मात्र गुरुवारी या संख्येत वाढ होताना दिसून आली असून शहरी भागातील 8 तर ग्रामीण भागातील 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या जिल्ह्यात 53 लोक कोरोनाबाधित असून त्यातील एकही रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आढळलं नाही. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे संक्रमण वाढू शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं असून मास्कचा उपयोग नियमितपणे करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगला घेऊन लापरवाही वाढली असून लोक विना मास्क फिरताना दिसून येत आहेत. आता त्यात नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. नागपुरात वाहन पार्किंगच्या वादातून ट्रान्सपोर्टरने साथीदाराच्या मदतीने सिक्युरिटी कंपनीच्या ऑपरेटरवर हल्ला केला. सदर पोलीस ठाण्यांतर्गत सराफ चेंबरजवळ ही घटना घडली असून आरोपी अमनप्रीत सिंग, निर्मल सिंग जसल व अभिषेक रमेश खवसे असे आरोपींचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जसल यांचे सराफ चेंबरजवळ परिवहन कार्यालय आहे. जखमी 48 राजेश रॉय सुरक्षा कंपनीचा ऑपरेटर आहे. सराफ चेंबरकडे अरुण उपाध्याय यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी रॉयच्या कंपनीचे रक्षक तैनात आहेत. काही दिवसांपासून जसल यांचा वाहन पार्किंगवरून वाद सुरू होता. आरोपीने रॉय यांच्यावर शिवीगाळ करत हल्ला करून त्यांना जमिनीवर ढकलले. 26 रोजी रात्री 12:30 रॉय यांच्या जसल आणि खवसे यांच्या वाहन पार्किंगवरून वाद झाला. या वादातून रॉय यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर पोलिसांनी अमनप्रीत जसल आणि अभिषेक खवसे यांच्याविरुद्ध मारहाण, धमकावणे, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रॉय यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल केला आहे. सदर पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना जामीन मिळाला. जसल यांच्यावर यापूर्वीही मारहाण व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर आता विकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.